नमस्कार, मी प्रवीण जोशी। मंडळी, आज वैशाख शुक्ल चतुर्दशी शक 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, शहरात विविध प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या रस्त्यांची सर्व कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश। लोकांची जी इच्छा आहे ती शरद पवारांनी पूर्ण करावी, जितेंद्र आव्हाड। आणि राष्ट्रीय लोक अदालतीतील 24,071 प्रलंबित प्रकरण निकाली काढून संपूर्ण राज्यात ठाणे जिल्हा सलग तिसऱ्यांदा प्रथम स्थानी। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाइव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाइव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। शहरात सुरू असलेल्या रस्ते आणि अनुषंगिक कामांच्या स्थितीचा आढावा घेत सर्व कामं मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत। तसंच शहरातील रस्ते हे विविध प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असून त्यांच्या मार्फत सुरू असलेली सर्व कामं देखील 31 मे पूर्वी पूर्ण होतील, या दृष्टीनं कामाची गती वाढवावी आणि पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीला सर्वतोपरी सामोरं जाण्याच्या दृष्टीनं नियोजन करावं अशा सूचना देखील आयुक्तांनी यावेळी दिल्या। ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्ग घोडबंदर रोड या ठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत। या सर्व ठिकाणी साफसफाई, गटारांची बांधणी, गटार नाल्याला जोडणं या सर्व कामं प्राधान्यक्रमानं करावीत। तसंच ज्या ठिकाणी कामं सुरू आहेत तिथंच बॅरिगेटिंग असेल, अन्य ठिकाणी बॅरिगेटिंगची आवश्यकता नसल्यास ते तात्काळ काढून टाकण्यात यावं अशा सूचना मेट्रो प्राधिकरणाला दिल्या आहेत, जेणेकरून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही। माझी उड्डा नाका ते आत्माराम पाटील चौकापर्यंतच्या रस्त्यावरील साकेत पुलावरील वाढीव रस्त्याच्या जोडणीचं काम करणं, पुलावरील रस्त्यांची कामं प्लास्टिक अस्फाल्ट पद्धतीनं पूर्ण करणं, लेन पार्किंग कल्व्हर्टर्सची कामं साफसफाई करणं, तसंच मुंब्रा बायपासवर गेल्या वर्षी दरड कोसळण्याचे प्रकार घडले होते या पार्श्वभूमीवर यावर्षी संपूर्ण मुंब्रा बायपासची पाहणी करून दरड कोसळू नये या दृष्टीनं निखळलेले दगड, माती इत्यादी गोष्टी हटवणं, कल्व्हर्टर्सचे काँक्रिटीकरण करणं, सांधे भरणं, संलग्न असलेल्या गटारांची कामं पूर्ण करणं इत्यादींबाबत संबंधितांनी युद्धपातळीवर काम करणं, तसंच MMRDA अंतर्गत असलेल्या मुंब्रा भाया कल्याण फाटापर्यंतच्या रस्त्यावरील दुभाजक, स्पीड ब्रेकर, काँक्रिटी रोडचे सांधे भरून साफसफाई करणं आणि रंगरंगोटीची कामं करणं, त्याचप्रमाणे पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंदनगर जकात नाका ते माजिवडा जंक्शनवरील डांबरीकरण, रस्त्याची दुरुस्ती करून उर्वरित कामं पूर्ण करून कल्व्हर्ट आणि गटारांची कामं जलद गतीनं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। नितीन कंपनी जवळील फ्लाय ओव्हरवरील डांबरीकरण, रस्त्याचं आवश्यक ते काम करणं, पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व प्राधिकरणांनी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावं अशा सूचना देखील महानगरपालिका आयुक्तांनी दिल्या आहेत। शरद पवार ही महाराष्ट्राची गरज आहे। शरद पवार हे सक्रिय राजकारणातून बाजूला होणं म्हणजे महाराष्ट्राचं मोठंच नुकसान आहे। सध्या राज्य संस्कृतीहीन झालं आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं सांस्कृतिक, आर्थिक, उद्योग, राजकीय या सर्वच क्षेत्रात नुकसान होत आहे। हे नुकसान थांबवण्यासाठी शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली। शहराध्यक्ष तथा ठाणे पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे, महिला अध्यक्षा सुजाता घाक, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, युवती अध्यक्षा
पल्लवी जगताप यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवले आहेत। लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं। त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटू लागले असून जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले। यावेळी पत्रकारांशी बोलताना आव्हाड पुन्हा एकदा भावुक झाले। सध्या राज्यात वादळ घोंगावत असून या घोंगावणाऱ्या वादळाशी लढण्यासाठी शरद पवार हे नाव पाठीशी असलंच पाहिजे। कुठलीही भूमिका घेताना ज्या बाजूने लोकहित आहे त्याच बाजूने निर्णय झाला पाहिजे। कदाचित तो आपल्या मनाला पटला नाही तरी चालेल, पण लोकशाहीच्या विरोधात कुठलाही निर्णय जाता कामा नये असं शरद पवार हेच आपल्याला सांगत आले आहेत। आज कोणताही विचार न करता त्यांनी राजीनामा देऊन आम्हाला वाऱ्यावर सोडलं आहे। या सगळ्या वादळ वाऱ्यांना आम्ही गेली अनेक वर्ष तोंड देत आहोत, ते केवळ एकच शरद पवार या शब्दामुळं। शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक चळवळीतील भीष्म पितामह असून त्यांच्यातील ऊर्जा आम्हाला बळ देते। आमचे सर्वांचं जीवन पवारांशी जोडलं गेलेले आहे, म्हणूनच आम्ही आज देखील सांगतो आहोत की शरद पवार यांना राजीनामा देण्याचा अधिकार कोणी दिला, त्यांना राजीनामा परत घ्यावाच लागेल असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। मृत प्रवाशाच्या शर्टावर असलेल्या टेलरच्या नामपट्टीवरून ओळख पटवून तो मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली। गेल्या आठवड्यात एक प्रवासी कर्जत लोकलनं छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून कर्जतच्या दिशेनं प्रवास करीत होता। प्रवासात त्याला स्वस्थ वाटून त्याचा मृत्यू झाला। प्रवाशांनी त्याला डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरवून लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिलं। पोलिसांनी त्याचा मृतदेह कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवला। मेलेल्या प्रवाशाकडे त्याच्या ओळखीची कोणतीही खूण नव्हती, त्यामुळे लोहमार्ग पोलिसांना त्याच्या नातेवाईकांचा शोध घेताना अडचणी येत होत्या। मेलेल्या प्रवाशाच्या शर्टवर फॅशन टेलरची पट्टी होती। त्यानंतर पोलिसांनी शोध घेत या टेलरला गाठलं। या व्यक्तीचं नाव मेहबूब शेख असल्याचं टेलरनं सांगितलं। त्यानंतर मेहबूब यांच्या पत्नीनं पतीला ओळखलं। त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मेहबूब याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। मच्छीमार कोळी महिलांना सक्षम रोजगार मिळावा यासाठी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीनं कोळी महिलांचा पहिल्यांदाच बचत गट तयार केलाय। या विठाई महिला बचत गटानं पहिल्यांदाच स्वनिधी महोत्सवात आपला स्टॉल लावला होता। स्वनिधी महोत्सव गडकरी रंगायतन इथं संपन्न झाला। त्यात विठाई महिला बचत गटानं कोळी मसाला, सुकी मच्छी, बोंबलाची चटणी यांचे स्टॉल लावले होते। या स्वनिधी महोत्सवाचं उद्घाटन महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते करण्यात आलं। या महोत्सवाच्या निमित्तानं महिला बचत गटाचा स्टॉल उपलब्ध झाल्यामुळं बऱ्याच गोष्टी शिकण्यास मिळाल्या। तसंच महोत्सवात त्यांनी स्वतःची कोळी पदार्थ, कोळी मसाला आणि बोंबलाची चटणी विकत घेतली।
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समाविष्ट असलेल्या 27 गावांचा मालमत्ता कर हा 10 पटीनं वाढवण्यात आल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। यासंबंधी गेल्या महिन्यात संघर्ष समितीने महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता। या 27 गावांच्या संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपली भूमिका मांडली। यावेळी 10 पटीनं वाढवलेली मालमत्ता करासंबंधीची एक समिती स्थापन करावी आणि समितीच्या माध्यमातून ती अहवाल शासनाला सादर करेल असे आदेश मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती संघर्ष समितीनं दिली आहे। त्यामुळे 27 गावांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। ठाणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रात 60 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी नाकाद्वारे कोविड लसीचा खबरदारीचा डोस देण्याचा प्रारंभ होत आहे। सद्यस्थितीत उपलब्ध लस आणि लसीची मागणी पाहता प्रत्येक तालुक्यात एक नाकाद्वारे कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे। या लसीकरणाकरता सद्यस्थितीत व्याप्त मार्गदर्शक सूचनांनुसार लाभार्थींच्या लसीकरण सत्राचं आयोजन होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे यांनी दिली। नाकाद्वारे लसीकरण करणं अत्यंत सुलभ असल्यानं जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या लसीचा लाभ घेऊन कोविडच्या साथरोगापासून संरक्षण मिळवण्याचं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदाल यांनी केलं आहे। तालुकास्तरीय लसीसाठी केंद्र असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं नाव वज्रेश्वरी, भिवंडी, खडवली, कल्याण, वांगणी, अंबरनाथ, वाशिम, शहापूर, वसई, मुरबाड असं तालुक्यातील 5 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत। ठाणे जिल्हा प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यात राज्यात सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांकावर आला असून राष्ट्रीय लोक अदालतीत 24,073 प्रलंबित न्यायालयीन प्रकरणं निकाली काढण्यात आली तर प्रलंबित प्रकरणातील 76 कोटींची तडजोड झाली। राष्ट्रीय अदालतीमध्ये दाखलमध्ये दाखलपूर्व 6,625 प्रकरणं निकाली, दाखलपूर्व प्रकरणात 12 कोटी इतक्या रकमेची तडजोड झाली, 29,698 प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणं निकाली काढण्यात आली असून 89 कोटी इतक्या रकमेची तडजोड झाली अशी माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा अधिकरण सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली। या लोक अदालतीमध्ये तुरुंगात बंदी असलेल्या कैद्यांच्या प्रलंबित प्रकरणास प्राधान्य देण्यात आलं। लोक अदालतमध्ये ई फायलिंग प्रणालीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला। विना कागदपत्रांची ई फायलिंग प्रकरणांमध्ये ई व्हेरिफिकेशन करण्यात येऊन 46 प्रकरणं ई निकाली काढण्यात यश आलं। जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर 10 ते 15 वर्षे जुन्या असंख्य प्रकरणं निकाली निघून वैवाहिक प्रकरणं तडजोडीस मोठ्या प्रमाणात यश आलं असून अनेक संसार जुळले। मोठ्या अपघातांच्या 235 प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ₹18 कोटींची नुकसान भरपाई मंजूर झाली। त्यापैकी ठाणे मुख्यालयात 162 मोटार अपघात प्रकरणात तडजोड होऊन ₹12 कोटी नुकसान भरपाई मंजूर झाली। कल्याण तालुका न्यायालयामध्ये 22 मोटार अपघात प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ₹1 कोटींची नुकसान भरपाई मंजूर झाली। दाखलपूर्व बँक रिकव्हरीची 167 प्रकरणं निकाली असून 72 लाखांची तडजोड झाली। लोक अदालतीमध्ये कारागृहातील न्यायालयीन बंदींची प्रकरणं ठेवून कारागृहातील न्यायाधीन बंदींपैकी जवळपास 55 बंद्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली। या लोक अदालतीमध्ये फौजदारी प्रकरणात गुन्हा कबुलीस प्रतिसाद मिळाला असून जवळपास 437 आरोपींनी न्यायालयासमोर गुन्हा कबूल करून दंडाची रक्कम जमा केली। हिरानंदानी इस्टेट इथल्या फॉर्च्युना इमारतीतील एका गॅलरीमधून पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला। काल दुपारच्या सुमाराला ही घटना घडली। हिरानंदानी इस्टेट इथल्या द वॉक मॉलजवळ फॉर्च्युना इमारतीतील राहणाऱ्या रोहिणी मुलकी या 65 वर्षीय महिला 5व्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून 2व्या मजल्यावरील घराच्या गॅलरीत पडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। आपत्ती व्यवस्थापन कक्ष कासारवडवली पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य केलं आणि रोहिणी मुलकी यांचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आला।
अभिजीत बांगर यांची शिंदे गटाच्या नगरसेवकांनी भेट घेतली. पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या विविध कामांच्या विषयी आज ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची शिंदे गटाच्या नगरसेवकांनी भेट घेतली. नगरसेवकांनी नाले सफाई विषयीच्या अनेक तक्रारी पालिका आयुक्तांसमोर मांडल्या. यावेळी नाले सफाई होत असताना कंत्राटदार प्रभागातील लहान मोठी गटार साफ करत नसल्याची नाराजी नगरसेवकांमध्ये दिसून येत होती. श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शहरात विविध प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या रस्त्यांची सर्व कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश. लोकांची जी इच्छा आहे ती शरद पवारांनी पूर्ण करावी. जितेंद्र आव्हाड. आणि राष्ट्रीय लोक अदालतीत 24/71 प्रलंबित प्रकरण निकाली काढून संपूर्ण राज्यात ठाणे जिल्हा सलग तिसऱ्यांदा प्रथम स्थानी. तर या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.